येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. कोरोना या रोगामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामधील पडसाळी हे गाव अग्रस्थानी येत आहे. या गावामध्ये शिमला मिरची, कांदा, टोमॅटो तसेच दोडका या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन दरवर्षी घेतले जाते. परंतु यावर्षी चांगला पाऊस पडून देखील शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे. खूप मोठ्या रकमा देऊन बियाणे आणि खते घेऊन लागवड केली असून यावर्षी पावसाने देखील चांगली सुरुवात केल्यामुळे पिके देखील खूप चांगली आली आहेत. परंतु आता ही आलेली पिके काढण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीसाठी लागणारे 400 ते 500 मजूर हे आसपासच्या खेड्यातून येत होते. परंतु कोरोनाने ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्यामुळे त्या त्या गावातील जाणकार मंडळी मजुरांना बाहेरगावी जाऊ देत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा काढणीला आलेला माल शेतामध्येच पडून राहू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या सर्व परिस्थितीवर शासनाने कोणती तरी उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. वैभव गायकवाड. सध्या आमच्या गावात ढोबळी मिरची, कारले, दोडका, टमाटर ह्या तरकारीचे भरपूर प्रमाणात लागण आहे. सध्या गावातून अहमदाबाद, सुरत या ठिकाणी दररोज 4 ते 5 गाड्या दोडका, कारले ह्याच्या भरून जातात. दरवर्षी आमच्या गावात किमान बाहेरून 400 ते 500 लेबरची आवश्यकता गावात भासते. परंतु कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे किंवा कोरोनाच्या प्रत्येक ठिकाणी पेशंट आढळल्यामुळे त्या त्या गावचे सरपंच किंवा हे त्या लोकांना जाण्यास मज्जाव करतात. त्यामुळे येणाऱ्या लोकांना लेबर जर नाही आली तर शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान होते. कारण प्रत्येक वेळेस ती मशागत ही टाईम टू टाईम करायला लागते. त्यामुळं शासनाने त्वरित लक्ष घालून ह्या लेबरचं किंवा बाहेर जाण्यास किंवा येण्यास शेतात काम करायचं येणाऱ्या लेबरला परवानगी द्यावी किंवा त्या त्या सरपंच किंवा त्या त्या गावच्या लोकांना सांगून परवानगी मिळावी. एवढं शासनाने लक्ष होणारे नुकसान टाळावे.